माझी 24 तास एक पाऊल पुढे। नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हात कोणीही धरू शकत नाही। आणि आता अमिताभ आणखी एक नवी इनिंग खेळणार आहेत, कारण आता बिग बी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। पाहूया त्याचाच हा रिपोर्ट। कौन बनेगा करोडपती या शो मधून छोट्या पडद्यावर धडाक्यात एंट्री करून बिग बींनी घराघरात लोकप्रियता मिळवली। आता ही असंच एक पाऊल बिग बींनी उचललंय। बिग बी अमिताभ बच्चन आता एका मालिकेत काम करणार आहेत। रियलिटी शो मधून अनेक बडे स्टार सध्या स्मॉल स्क्रीनवर झळकत असताना बिग बींनी मात्र नव्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। एक नवी कोरी मालिका घेऊन बिग बी अमिताभ बच्चन लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। मात्र या मालिकेचं नाव काय, मालिकेचा विषय काय असेल, या विषयावर सध्या तरी सस्पेन्स कायम ठेवण्यात आलाय। तरीही हा एक हटके संपूर्णपणे वेगळा विषय असेल आणि म्हणूनच आपण ही मालिका स्वीकारली असं बिग बींनी सांगितलंय। We want to do something which is different from what is already being broadcast, and we hope that we can succeed in doing that. And to be able to present it in a manner which perhaps has yet to be seen. भारतीय थाली जो बनती है ना सर खाने की, उसमें मीठा भी होता है, नमक भी होता है, दाल भी होता है, सब तरह के पदार्थ आपको मिलेंगे इस सीरियल में, ऐसा मैं उम्मीद कर सकता हूँ। ही मालिका दिग्दर्शित करणार आहे अनुराग कश्यप। मालिकेमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह नवीन ताज्या दमाच्या कलाकारांना संधी देण्यात येणार आहे असं अनुरागनं स्पष्ट केलंय। बच्चन साहब के अलावा बाकी आय थिंक जाने पहचाने चेहरे कम ही होंगे या ना के बराबर होंगे, लेकिन बहुत बेहतरीन नए कलाकार होंगे और एक्टर भी होंगे। एकूणच छोट्या पडद्यावर सध्या माधुरीनं झलक मधून प्रेक्षकांची धकधक वाढवली आहे, तर सलमान आमिर खाननंही रियालिटी शो मधून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र यातला सध्या कुठलाही बडा स्टार मालिकेत काम करताना दिसत नाही। ते पाऊल आता स्वतः बॉलिवूडच्या शहेनशहानं उचललंय, त्यामुळे किंग खानसह इतर बड्या स्टार्ससाठीही बिग बीचं हे एक चॅलेंज असणार हे नक्की। प्रशांत रणसपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।